त्याची चर्चा करूया. बरोबर आहे. चावरे सर, आपण पाहिलं की कुठेतरी भाजपा वोट जिहादचा आरोप करते, त्याच्यानंतर त्यांनी एक हे तो सेफ हेचा नारा दिलाय. आज मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. त्याआधी उलेमा संघटनेनंही आघाडीला पाठिंबा देत आपल्या मागण्या पत्राद्वारे ठेवल्या होत्या. तर हा कुठेतरी ध्रुवीकरणाचा प्रयत्न होतोय का दोन्ही बाजूंनी? हा उघडपणे दोन्ही बाजूंनी घेतलेला, जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय आहे. भारतीय जनता पक्ष आणि महायुती यांनी हिंदुत्वाचा ज्वलंत पुरस्कार करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याला तसाच तेवढाच खंबीर प्रतिसाद देण्याचा निर्णय हा महाविकास आघाडीने घेतलेला आहे. आता आपण बघितलं, संपूर्ण देशात असं चित्र लोकसभेच्या निकालानंतर निर्माण झालेलं होतं की अल्पसंख्याकांनी काँग्रेसला आणि समविचारी पक्षांना एकगठ्ठा मतदान केलं, म्हणजे विशेषतः त्याचा लाभ काँग्रेसला आणि समाजवादी पक्षाला सर्वाधिक झाला. त्याचप्रमाणे 2014 आणि 2019 हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपला मोठ्या प्रमाणावर मतदान झालेलं होतं. त्यामुळे दोन्ही बाजूंना आता लक्षात आलेलं आहे की आपण टोकाची भूमिका घेतली तरच आपण लोकांपर्यंत पोचू शकतो. त्यामुळे दोन्ही बाजूंनी यावेळेला आक्रमक भूमिका घेतलेली आहे. आपण उल्लेख केला आजचं पंतप्रधानांचं भाषण, हा त्याचा एक काय म्हणू आपण, त्याचं एक उदाहरण आहे. त्याचप्रमाणे राहुल गांधी यांनी आता आदिवासींबद्दल बोलायला लागलेत. इतके दिवस, म्हणजे 2 निवडणुकांच्या दरम्यान ते दलितांबद्दल बोलत होते की दलितांना आपण किती न्याय दिलेला आहे, किती दलित IAS अधिकारी आहेत, किती दलित न्यायाधीश आहेत वगैरे आकडेवारी त्यांनी मांडली. मात्र ही आकडेवारी गेल्या 60 वर्षाची आहे हे सांगायला ते विसरले. परंतु ज्यांचं लक्ष या घटनांकडे असतं त्यांना ते बरोबर कळतं की त्यांना काय संदेश द्यायचा आहे. म्हणून हरकत नाही, हे निवडणुकीचं राजकारण आहे आणि निवडणुकीत अशी विधानं होणं स्वाभाविक आहे. मात्र ज्या समाजाला, आदिवासी समाजाला आपण सामान्य सुविधासुद्धा देऊ शकलो नाहीत, म्हणजे शिक्षण असेल किंवा आरोग्य असेल. आपण नुकतंच बघितलं की झोळीतून रुग्णांना नेतात किंवा मृतदेह नेतात, ही परिस्थिती आदिवासी भागातली आहे. रस्ते नाहीत, पाणी नाही, वीज नाही, तर एकदमच आपण आदिवासींना न्याय देण्याची भाषा करायची आणि दरम्यान मूलभूत सुविधासुद्धा त्यांना देण्याची देऊ शकत नाही. आपण त्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणू शकत नाही, त्यासाठी काही खास प्रयत्न झालेले नाही आहेत. मात्र सर्वपक्षीय एकमत आहे की आदिवासींना न्याय मिळायला पाहिजे, पण तो कसा द्यायचा याबद्दल अजूनही स्पष्टता नाही आहे. मला एक वाक्य एका या मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि उलेमा संघटनेने जो पाठिंबा दिला त्याबद्दल म्हणायचे, ते म्हणजे आघाडीने हा पाठिंबा घ्यायला नको होता. त्यांना सांगायला पाहिजे की आम्हाला तुमचा पाठिंबा नको. याचं कारण असं आहे की काँग्रेसवरती आत्तापर्यंत मुस्लिम अनुनयाची जी टीका होत आली त्या टीकेला जणू काही पाठिंबा देईल अशा प्रकारचं हे वर्तन या आघाडीचं दिसतंय. आणि यातून एक दुसरी गोष्ट अशी होते की तुम्ही मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड किंवा उलेमा संघटना यांचा पाठिंबा घेतल्यामुळे तुम्ही एका अर्थाने जणू काही हिंदूंना तुमच्यापासून दूर ढकलताय. म्हणजे जे तुमचे हिंदू मतदार आहेत त्यांना तुम्ही असा संदेश देताय की मुस्लिम कडव्या संघटना आहेत त्या आमच्या पाठीशी उभ्या आहेत. याचा अर्थ असा होता की हिंदू मतदारांची तुम्हाला गरज नाही आहे का, असा त्याच्यातून एक अर्थ सूचित होतो. कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा संघटनेने निवडणूक लढवताना एका धर्माचा पाठिंबा घेण्याची काहीच गरज नाही ना, नाहीतर आपण सेक्युलर आहोत याला काही अर्थ राहत नाही. बरोबर आहे. निवडणूक चालू आहे, निवडणुकीचा प्रचार सुरू आहे, अनेकांच्या